नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की लहान बाळांसाठी नाचणी खीर कशी बनवायची. मी हा व्हिडिओ आधी इंग्लिशमध्ये पब्लिश केला. माझ्या एका ताईने मला सजेस्ट केलं की मी हा मराठीतसुद्धा बनवावा, म्हणून मी हा व्हिडिओ मराठीमध्ये पब्लिश करत आहे. नाचणी खिरीमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असतं आणि ही खीर बाळांना गिळायला सोपी असते, त्यामुळे ही खीर तुम्ही 8 महिन्यावरील बाळांना देऊ शकता. एक साधा नियम असा बनवा की मुलांना काहीही द्यायला सुरू करण्यापूर्वी एकदा तुमच्या पेडियाट्रिशियनला किंवा लहान मुलांचा जो डॉक्टर असेल त्यांना नक्की भेटा आणि तुम्ही काय काय सुरू करायचं ठरवलं आहे हे तुम्ही त्यांच्या कानावर घालू शकता किंवा तुम्ही त्यांना विचारू शकता की मी या मुलांना आता काय द्यायला सुरुवात करू शकते. ही खीर मोठ्या माणसांसाठी सुद्धा चांगली आहे आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी सुद्धा चांगली आहे, तर तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही खीर देऊ शकता. चला तर बघूया कशी बनवायची ही पौष्टिक आणि सोपी नाचणी खीर. या खिरीसाठी तुम्हाला लागेल 1 टेबलस्पून नाचणी सत्व, 1/2 कप पाणी, 1 चिमूटभर वेलची पावडर, 1/2 टीस्पून तूप, गाईचं शुद्ध तूप, थोडासा गूळ आणि 1/2 कप किंवा त्याहूनही कमी फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं दूध. एका भांड्यामध्ये नाचणी सत्व घ्या, त्यात तुम्ही घेतलेल्या पाण्यापैकी 1/2 पाणी घाला आणि नीट हलवून घ्या. मिश्रण ढवळत राहा जोपर्यंत पिठाच्या बिलकुल गुठळ्या पाण्यात दिसत नाही. जर तुम्ही बाळाला तूप द्यायला सुरुवात केली नसेल तर तुम्ही तूप नाही घातलं तरी चालेल, पण तूप हे हाडांच्या मजबूतीसाठी आणि पचन संस्थेसाठी आणि अनेक इतर गोष्टींसाठी मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी फार उपयुक्त असतं, त्यामुळे तूप तुम्ही 6 महिन्याच्या बाळाला नक्कीच द्यायला सुरुवात करू शकता. एकदा का तुमचं एक स्मूथ पेस्ट तयार झाली की त्याच्यात वेलची पावडर घाला, 1 टीस्पून तूप घाला आणि मिश्रण बाजूला ठेवा. आता गॅसवर एक पॅन ठेवा, गॅस अगदी कमी आचेवर ठेवा आणि त्याच्यात हे मिश्रण ओता. मिश्रण ओतण्यापूर्वी पुन्हा एकदा हलवा जेणेकरून नाचणी सत्व बोलच्या तळाशी साठून राहणार नाही. आता हे सतत हलवत राहायचं आहे, जसं हे शिजायला लागतं तसं त्याच्या गुठळ्या बनायला सुरुवात होऊ शकते, म्हणून सतत हलवत हे मिश्रण कमी गॅसवर शिजवत राहायचं आहे. आपल्याला गरज वाटली तर आणखीन थोडं पाणी आपण ह्याच्यात ॲड करू शकतो. आता तुम्हाला दिसेल की हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जातं जसं हे शिजत जातं, तेव्हा तुम्ही अजून नीट हलवत राहायचं आहे आणि आपल्या चमच्याने पॅनच्या सगळ्या बाजूने काढून मध्ये घेत राहायचं. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की मिश्रणाचा रंग बदलतो आणि हे अगदी पेस्टसारखं बनतं. आधी जसं आपल्याला पाणीदार दिसत होतं त्याऐवजी आता घट्ट पेस्टसारखं दिसायला लागेल आणि शिजत असताना त्याच्यात तुम्हाला आता मोठ्या मोठ्या साईजचे बुडबुडे येताना दिसतील. रंग बदलला आणि मोठे बुडबुडे दिसायला लागले की समजायचं की आपली नाचणी खीर शिजून तयार आहे. आता तुम्ही बघू शकता की ह्याचा रंग पूर्ण काळसर झालेला आहे आणि ही शिजून तयार आहे. आता तुम्ही गॅस बंद करू शकता. चवीप्रमाणे गूळ ह्याच्यात घाला. तुम्ही तुमच्या बाळाला गूळ किंवा साखर जे भरवायला सुरुवात केली आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा. जर तुम्ही बिलकुल काही बाहेरचं गोड द्यायला सुरुवात केली नसेल तर काही हरकत नाही, गूळ किंवा साखर नाही घातली तरी चालेल. गूळसुद्धा आयनमध्ये रिच असतो आणि साखरेपेक्षा कधीही गूळ बरा असतो. आता तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 2 मिनिट साईडला ठेवून द्या. आता ही जी पेस्ट तयार झाली आहे ही तुम्ही डब्यात किंवा सेपरेटली स्टोअर करून ठेवू शकता. जर तुमचं मूल डेकेअरला जात असेल किंवा घरी आईकडे किंवा सासूबाईंकडे राहत असेल तर तुम्ही हे पेस्ट आणि फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं काढलेलं दूध असं सेपरेट ठेवू शकता आणि जेव्हा मुलाला भरवायचं असेल तेव्हा ह्या पेस्टमध्ये ते दूध किंवा फॉर्म्युला मिल्क ॲड करून व्यवस्थित हलवून एकजीव करून ही खीर तुम्ही आपल्या बाळाला देऊ शकता. ही खीर रेडी आहे. ही सेम खीर तुम्ही मोठ्या मुलांना किंवा घरातल्या अगदी मोठ्या माणसांना सुद्धा देऊ शकता. ही सगळ्यांसाठी पौष्टिक आहे. मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल. तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.